टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नाही. संघाशी संबंधित साप्ताहिक विवेक मध्ये भाजपवर विशेष लेख. राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याची टिप्पणी. सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप आणि संघ बदनाम. साप्ताहिक विवेक मधील लेखावरून संजय राऊतांची टीका. सभी भ्रष्ट लोक, अजित पवार नाही, चाहे एकनाथ शिंदे हो, चाहे भावना गवळी हो, चाहे प्रताप सरनाईक हो, चाहे रवींद्र वायकर हो, कुछ लोग जीत गए, जिताए गए पैसे की ताकत से, लेकिन सभी भ्रष्टाचारी लोग अपने साथ देने से आरएसएस और बीजेपी पूरी तरह से भ्रष्ट और बदनाम हो. साप्ताहिक विवेक आमचा मार्गदर्शक. त्यांच्या सूचना असतील तर आम्ही त्यावर काम करू. संघ आणि भाजपचं नातं म्हणजे आई मुलाचं नातं आहे. अनेक बाबतीत संघ मार्गदर्शन करतो. विवेक साप्ताहिक मधल्या लेखावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. विवेक साप्ताहिक आमच्या संघाचं भाजपला मार्गदर्शन दिशादर्शक असं साप्ताहिक आहे. अजित पवार यांच्यावर आरोप झालेत, आरोपाची सिद्धता झाली नव्हती हे अनेकदा त्या ठिकाणी आले. महाराष्ट्र अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला. राज्यामध्ये पसरत चाललेलं जातीपातीचं विष समूळ नष्ट कर, राज ठाकरे यांचं विठ्ठलाच्या शरणी साकडं. जातीवाद नष्टच करावा, पण राज ठाकरे यांनी सागर बंगल्यावर एकदा लक्ष द्यावं. जरांगे पाटील यांची राज ठाकरेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया. तर राज ठाकरेंनी सत्तेतील लोकांना झापलं तर जातीवाद बंद होईल, जरांगेंचं वक्तव्य. ठाकरे साहेब जर देण दिलं तर खूप चांगलं होईल. ते बोलायचं तरी बंद करते तुमच्या धाकाधाका, कारण तुमचं भाषणच असलं तसं डेंजर. ते जरी घाबरं जातीवाद त्यांनी बंद केला तर बंद होईल तुमच्या नावाखाली. तरी तुम्ही एकदा जाऊन जर ते कोण झापिल तर जातीवाद. राज ठाकरे 2-4 महिन्यातून एकदा जागे होतात आणि टिप्पणी करतात. राज ठाकरेंच्या ट्विट नंतर शरद पवार यांचा खोचक टोला. त्यांचं वैशिष्ट्य. पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचं की नाही विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून. पंढरपुरातील महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी. या राज्यातला प्रत्येक घटक, शेतकरी असेल, कष्टकरी, वारकरी, कामगार, माता भगिनी, माझे ज्येष्ठ, युवा, सर्व क्षेत्रातले सर्व लोक त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे पांडुरंगाने आणावे. विधान परिषद निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षाची मतं फुटत होती दिसत होतं. शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा महाविकास आघाडीनं बळी घेतला. उदय सामंतांचा महाविकास आघाडीवर आरोप. काँग्रेसची 2 नंबरची मतं ठाकरे गट आणि शेकापला समान देण्याबाबत ठरलं होतं, पण रणनीती चुकल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. शरद पवार यांचं वक्तव्य.